Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in previous video lecture, we are already learned that the icebreaker part and paragraph wise explanation of 11th standards poem. Poem number 2.2, that is the sower. Now, in today's video lecture, we are going to learn that the activity sheet on given poem. Now see first activity sheet. Read the extract and complete the activities given follow. एक extract दिलेला है खाली तुम्हाला आणि त्या extract च्या आधारे जे खाली questions दिलेला है त्याचे answers आपल्याला लिहायचे आहेत. पहा, sitting in a porch way cool. ये एक्सट्रैक्टची फर्स्ट लाइन आहे एंड सीम्स टू टच द स्टेरी स्काईज. दिस इज द लास्ट लाइन ऑफ गिवन एक्सट्रैक्ट. नाउ सी फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन ए वन. क्वेश्चन ए वन इज ऑन ग्लोबल अंडरस्टैंडिंग. द पोएट हैज ऑब्जर्वड द सोअर क्लोजली. Express in your own words the reverence the poet has for the sower. Means कवयित्रीने शेतकऱ्याला जवळून पाहिलेले होते तो शेतामध्ये काम करत असताना आणि कवयित्रीला शेतकऱ्यांविषयी असलेला आदर हा तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही व्यक्त करायचा आहे आणि तो लिहायचा आहे. The poet realizes that the old farmer is staying a bit in the farm. The poet feels thrilled seeing that he does not end his work just because others may have ended their work. The poet feels wonder and respect at his dark working figure. The poet is lost in thoughts and express the glory of the farmer's work which touches the starry skies. This is the answer. Now see question A2. Question A2 is on analysis. See question, explain old in rags he patience stands. म्हणजेच काय, तो वयस्कर किंवा फाटक्या कपड्यातील सहनशील शेतकरी या सेंटेन्सचे विश्लेषण करायचे आहे आपल्याला. पहा आन्सर, द वर्ड ओल्ड शोज एज अँड एक्सपिरियन्स ऑफ द फार्मर. द वर्ड इन रेग्स इंडिकेट द पॉवर्टी ऑफ द farmer. The word patient expresses that the farmer is ready to wait for the crop to grow with the anticipation of the good harvest. The farmer is working peacefully in the farm. This is the answer. Now see question A3. Question A3 is on personal response. See question, write down the essential things required for sowing seeds in the farm. Means शेतामध्ये seeds म्हणजे बिया पेरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. पहा मग answer, the essential things required for sowing seeds in the farm are first seeds, second furrowing, third cultivated land and last fourth moisture in the land. These are the things required for sowing seeds in the farm. Now see question A4. Question A4 is on poetic devices. See question, find and write any two examples of
पर्सोनिफिकेशन फ्रॉम द एक्स्ट्रैक्ट गिव देअर एक्सप्लेनेशन. म्हणजेच काय, दिलेल्या पॅसेजमधून पर्सोनिफिकेशन अलंकाराचे दोन एक्झाम्पल्स आपल्याला शोधून लिहायचे आहेत व त्यांचे एक्सप्लेनेशन देखील आपल्याला लिहायचे आहे. एक्सप्लेनेशन म्हणजेच विश्लेषण त्याचं लिहायचं आहे. नाव सी ॲन्सर इज एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन. म्हणजेच पर्सोनिफिकेशन या अलंकाराचे एक्झाम्पल्स. सी फर्स्ट एक्झाम्पल, सनलाईट आय सी डाईंग फास्ट. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच. अँड एक्सप्लेनेशन पहा त्याचं, ह्युमन क्वालिटी ऑफ डाईंग इज गिवन टू सनलाईट. आणि डाईंग ही मानवाची ह्युमन क्वालिटी त्या सनलाईटला दिलेली आहे, त्यामुळे इथे पर्सोनिफिकेशन हा अलंकार येतो. नवसी सेकंड एक्झाम्पल, शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. आणि त्याचं एक्सप्लेनेशन पहा, ह्युमन क्वालिटी ऑफ रनिंग इज गिवन टू द शॅडोज. म्हणजे मानव हा रनिंग करतो म्हणजे धावतो, हीच क्वालिटी, तीच उपमा शॅडोला देखील दिलेली आहे, त्यामुळे इथे पर्सोनिफिकेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच येतो. पहा थर्ड एक्झाम्पल, ब्लॅक अँड हाय हीज सिलोएट डॉमिनेट द फरोज डीप. आणि त्याचं एक्सप्लेनेशन पहा, डॉमिनेटिंग समवन इज ह्युमन क्वालिटी गिवन टू द सिलोएट. नाउ सी लास्ट एक्झाम्पल फोर्थ, ट्विलाइट हॅस्टन्स ऑन टू द रूल्स. आणि त्याचं एक्सप्लेनेशन पहा, हॅस्टनिंग इज अ ह्युमन क्वालिटी, इट इज गिवन टू द नॉन ह्युमन ऑब्जेक्ट ट्विलाइट. पहा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन ए फाईव. क्वेश्चन ए फाईव इज ऑन पोएटिक क्रिएटिव्हिटी. सी क्वेश्चन, ॲड टू पोएटिक लाईन्स टू मेक द राईम स्कीम ए बी ए बी. पहा म्हणजेच काय, ए बी या प्रकारे राईमिंग स्कीम तयार होतील अशा दोन पोएटिक लाईन्स आपल्याला लिहायच्या आहेत. पहा ऑलरेडी दोन त्यांनी दिलेल्या आहेत लाईन्स, आणि त्या लाईनच्या खाली आपल्याला सेपरेट आणखी दोन लाईन्स तयार करायचे आहेत, आणि त्या लाईन्स ए बी या राईमिंग स्कीममधल्या यायला पाहिजेत. नाव सी ॲन्सर, सिटिंग इन ए पोर्च वे कूल. सेकंड लाईन, सनलाईट आय सी डाईंग फास्ट. थर्ड लाईन पहा, आय डिसाईड टू गो ऑन पूल. अँड लास्ट लाईन फोर्थ, नॉट टू वॉन्ट टू रिमेन लास्ट. आता तुम्ही पाहिलं तर फर्स्ट लाईनमधील लास्ट वर्ड आहे कूल, आणि थर्ड लाईनमधला लास्ट वर्ड आहे पूल. हे दोन्ही रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजेच ए ए. आणि दुसरं पहा, दुसऱ्या लाईनमधला लास्ट वर्ड फास्ट आणि फोर्थ लाईनमधला लास्ट वर्ड लास्ट, हे दोन्ही रायमिंग वर्ड येतात, त्यामुळे हे झाले बी बी. आणि मग ह्याचं रायमिंग वर्ड्स कॉम्बिनेशन काय झालं, ए बी ए बी. अशा प्रकारे आपल्याला रायमिंग वर्ड्स तयार होतील अशा लाईन्स लिहायच्या आहेत.